नक्कीच छत्रपतीचे नक्कीच या बंधात पुरस्कर्ते आहेत. एक चांगले असे कुस्ती पहिले आमच्याच गावचे यावेळी सोंगमाटे गावचे आहे. त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. चला कॅश प्राईज नक्कीच असणार आहेत, मात्र मॅच बघतो आपण. एकाच ओव्हरची आहे मेगा फायनलची मॅच. या दोन टीममध्ये शेवटपर्यंत नक्कीच मित्र म्हणायला सापड्या टीमने मॅच आणली होती, मात्र शेवटचा बॉल आपण बघितला फुल टॉस फेकला आणि चेंडू मात्र यावेळेस फेकत असताना मात्र कीपरकडनं चूक झाली आणि ती मात्र मॅच सोडावी लागली. 6 बॉलमध्ये 10 ते 15 धावा जरी झाल्या, प्लीज बॅट्समॅन आपण लवकर जा जेणेकरून मॅच लगेच सुरू करतील. लेफ्ट हॅम बॅट्समॅन आहेत दोघंही, मात्र बघतो आपण लेफ्ट हॅम बॅट्समॅन या स्पर्धेमध्ये. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एका विकेटसाठी 3 धावा असतील. जी सिरीज आहे बाईक ती मात्र कोणत्या तरी एकाच खेळाडूला दिली जाईल, याची आपण दखल घ्या. धावांची काय बरोबरी असेल बॉल आम्ही चेक करू, कोणी मात्र किती बॉल खेळला आहे. फास्ट खेळावं, क्रॉस झाल्यांच्या माध्यमातून फटका चांगला शेवट, मात्र डीप मध्ये जातो सीमा पार, इथं येतील या 4 धावा. नक्कीच चला आपण वेळ कमी घ्या. नक्कीच आमचे समीर म्हात्रे भालगावचे एक उद्योजक आहेत, एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून भालगाववरून नक्कीच ते मात्र शुभेच्छा देतात पिंपळगर संघाला. त्याच्यानंतर यावेळेस पडले संघासाठी शुभेच्छा आहे. थँक्यू सो मच समीर दादा म्हात्रे, प्रसिद्ध असे उद्योजक भालगावचे, त्यांच्या माध्यमातून मात्र या शुभेच्छा येत असताना दोन्ही टीमसाठी. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकारासाठी 1000 रुपये आहेत. बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार 1500 रुपये. आवाज महाराष्ट्राचा यावेळेस ऑन साईडला फटक्यामध्ये चांगला आहे. खेळाडू चेंडूवरती येतील उचलतील फेकतील, तोपर्यंत एकच धाव मिळतीय आणि आता मात्र सुरज जोशी येतात स्ट्रायकला फलंदाज. संघाची 9 धावसंख्या धावपळकावर आपल्याला पाहायला भेटेल. इथनं दरम्यान 5 धावा धावपळकावरती येत आहेत. बघतो आपण शेवटची मॅच आपण मात्र बघतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आपल्याला. शेवटचा सामना आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये एका ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील. एका बाजूने कल्याण डोंबिवलीचा आदर्श पडले संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने सूरज जोशीचा समीर स्पोर्ट्स पिंपळगर संघ मैदानाच्या आतमध्ये. स्विचिटच्या माध्यमातून फटका मात्र चांगला आहे. इनफील्ड मध्ये चांगला क्षेत्र आपल्याला पाहायला भेटेल. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये, फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 ने जाईल पुढे. पलक्यावरती 9 धावा, मात्र इथं येतील. या दरम्यान 6 धावा 10 ते 12 धावा जरी बनवल्या तरी देखील मॅच आपल्याला खूप चांगल्या प्रकारची इथनं पाहायला भेटेल. अजून बघतो आपण 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची 9 धावसंख्या झाली आहे 6. इथनं मात्र यावेळेस कशा प्रकारचा खेळ होईल या येणाऱ्या 2 बॉलवरती मेगा फायनलची शेवटची आणि अंतिम मॅच. मागतो तर बॉलर समोर खेळत आहेत, मात्र खराब चित्रक्षण झाला. एकदा दुसरीचा प्रयत्न मात्र खूप वेगाने आणि बघता बघता इथनं अंध स्टंप फेक आहे. मात्र 2 धावा इथनं बनवल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 ने जाईल पुढे. 10 धावपळकावरती इथं येतील. या दरम्यान 8 धावा शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र किती क्रमांक येईल, 4-2-1 खेळाडू बाद, कारण का आक्रमणच करण्याचा प्रयत्न असेल. दोघंही लेफ्ट हॅम बॅट्समॅन आहेत. सुरेश फक्त एकच बॉल खेळला या दरम्यान या मॅचमध्ये. शेवटचा बॉल आहे, क्रॉस दलांच्या माध्यमातून एकदा होतीये. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का खूप वेगाने. मात्र इथनं 2 धावा आता मात्र कंप्लीट नसतील. धावचेच्या माध्यमातून खेळाडू बाद आणि इथनं इनिंग कंप्लीट झाली आहे आणि एका इनिंगमध्ये 10 धावपळ कधी झाले आहेत. या दरम्यान 9 धावा आणि 10 धावेची गरज आहे 6 बॉलमध्ये नक्कीच मेगा फायनलची मॅच जिंकण्यासाठी. अजिबात आता मात्र वेळ घेऊ नका, आपण लवकरात लवकर इथनं क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. तर बघूया मात्र इथनं या 10 धावा बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट जरी घेतले तरी देखील मात्र 1000 रुपये आहेत. त्याच्यानंतर लागोबा 3 विकेट घेतले तर क्या बात आहे, 1500 रुपये रोख रक्कम आणि जेल गेल त्याला मात्र रोख रक्कम 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आवाज महाराष्ट्राचा आणि 4 बॉल 4 विकेट घेतले तर मामा क्या बात आहे. नक्कीच आमचे मामा आहेत ते आणि मामांच्या माध्यमातून कॅश प्राइज
लावला घेतला आहे. सहा बोलत मामा चार विकेट जाऊ शकतील मग असे आपण बघितले होते. चला मात्र आपण यावेळेस लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेवटची अंतिम मॅच आहे मेगा फायनलची मॅच. दहा धावीची गरज आहे. चला चला आपण जास्त वेळ प्लीज घेऊ नका अंधार. मात्र बघतो आपण खूप सारा होत चालला आहे. इथं वेळ आपण छत्रपती पुरस्कार देण्याची सन्माननीय चैनुशेठ लोखंडे यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे. एका षटकाला रोख रक्कम 500 रुपये कॅश प्राईज. तर नक्कीच एका ओव्हरमध्ये आपण बघतो जिंकण्यासाठी मेगा फायनलची मॅच. 10 धावीची गरज आहे. दोन आघाडीचे फलंदाज यावेळेस मैदान आश्रमामध्ये येत असताना मयूर ठाकूर आहेत आणि सागर पाटील. मेगा फायनलची मॅच षटक असणार आहे. प्रीतमचा लेफ्ट आर्म गोलंदाज राईट आर्म बॅट्समॅन स्ट्राईक अँडला आहेत. पहिला बॉल दोघांमध्ये कॉन्टॅक्ट खूप चांगले आपल्याला पाहायला भेटेल. प्लीज मॅच सुरू करा. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. पहिला चेंडू मात्र इथं समजदारीचा क्रिकेट. एकच धाव पहिल्या बॉलवरती आपल्याला मात्र पाहायला भेटतीये. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच कदाचित जाईल का काय, कारण की या अनुषंगाने बघतो आपण क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रत्येकी वेळेस बघतो आपण क्षेत्रक्षणामध्ये यावेळेस वेगळा लावला जातोय मयूर ठाकूरसाठी आणि मयूर ठाकूर देखील तेवढाच चलाकीचा तेवढाच नक्कीच बघतो आपण गुणवान असा खेळाडू आहे. आणि इथनं मात्र या खेळाडूमधून ना कॅप शोधणं आणि चौकार मारणं आता एवढं इझिली सोपं नसणार आहे. पाच बॉल जिंकण्यासाठी 9 धावीची गरज आहे या मेगा फायनलची मॅच जिंकण्यासाठी. कोणता संघ पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल गावदे वीज नक्कीच आपण बघतोय. आशीर्वाद घेऊन ही स्पर्धा आम्ही नक्की सुरू केली होती 26 जानेवारीला. आजची 23 जानेवारी बघतो आपण 29 जानेवारी आहे आणि शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम सामना. 5 चेंडू 9 धावेची गरज. सुचिच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बाहेरचा अजिबात बघतो आपण इथं संपर्क येत नाहीये. तोपर्यंत एकच साव मिळतीये. मी अगोदरच म्हटलं कदाचित ही देखील मॅच शेवटपर्यंत येईल की काय. आता मात्र बघतो आपण येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये इथं 8 डावेची गरज आहे या मॅचमध्ये. शेवटपर्यंत मात्र ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल का, शेवटपर्यंत असाच क्रिकेट पाहायला भेटेल का, कारण बघतो आपण खचाखच स्टेडियममध्ये नक्कीच जिथे लक्ष जाईल तिथे फक्त आणि फक्त ऑडियन्स आहेत, फक्त आणि फक्त प्रेक्षक आहेत. यावेळेस बघतो आपण शेवटच्या अंतिम मॅचसाठी मेगा फायनलची शेवटची मॅच. फुल टॉस बॉल कीपर कडनं चूक डायरेक्ट हिट आणि आता मात्र खेळाडू इथं होतील बाद. चुका मैदानाच्या आतमध्ये होत असताना मॅच अजूनही बाकी आहे. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये बघतो आता मात्र इथं जिंकण्यासाठी तब्बल 10 धावांची गरज आहे. 8 डावेची गरज आहे. आणि मात्र आपण टॉस मात्र यावेळी जिंकला होता आपण बघतो. या दरम्यान पिंपळगड टीमने मात्र आता बघा आपल्याला 8 डावा मजू ठाकूर आणि त्याच्यानंतर स्वप्नील मात्रे कंपल्सरी बनवाव्या लागतीलच. 3 चेंडू 8 डावेची गरज आहे. मी अगोदरच म्हटलं होतं प्लीज वेळ कमी घ्या. एकच गेले एकच शेवटचा आउट होता ना. चला शेवटचा आउट आहे. सात धावा देखील चालतील मग आमची गुणसंख्या लेखकाने ती मात्र विकेट लिवली नव्हती. आता माझा फटका हवेत आहे. खेळाडू झेल खाली आणि आता मात्र झेल तिथं पकडत आहेत खेळाडू बाद. चला प्लीज आपण एकत्र येऊ नका, एकत्र आपण प्लीज येऊ नका, एकत्र आपण यायचं नाहीये. संध्याकाळचं बघितलं मात्र बघतो आपण ना आता मात्र पूर्णपणे असत्र आहे. आणि इथं एकूण बघतो आपण. चला प्लीज एकत्र येऊ नका. पिंपळगड टीम आपण एकत्र यायचं नाहीये. अजिबात आपण एकत्र यायचं नाही आहे याची आपण दखल घ्या.
बैंड पथक आता अपन रेडी राहायचं आहे। दोन बॉल नंतर जेवढे वाजवायचं आहे तेवढे 10 वाजेपर्यंत वाजवा। 200 आता मध्ये शिल्लक आहेत। या दरम्यान ऑन साइड ला आडव्या बाटने फटका खेळला आहे। खेळाडू चेंडूवरती जाईल खूप वेग आणि आता मात्र चूक झाली आहे। या 4 धावा आणि आता मात्र शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच ही मॅच आली तर आहेच, कारण का 1 धावा झाल्या आहेत इथं, 6 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि आता मात्र 4 धावा बनवायच्यात, कारण का विकेट आपण बघतोय दोन्ही टीमचे 2-2 गेले होते आणि नक्कीच पिंपल का टॉस विन आहे म्हणजे एका बॉल मध्ये 4 धावा आता मात्र कंपल्सरी इथं बनवाव्या लागतील। 6 रन झाले आहेत, 6 धावा झाले आहेत, 4 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत। एक चेंडू 4 धावा कोणीही प्लीज, मात्र मैदानाशिवाय आपण थोडस मात्र मागे थांबायचं आहे। शेवटपर्यंत नक्की सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। एक चेंडू 4 धावायची आता मात्र गरज आहे। त्या कंपल्सरी मात्र धावा इथं बनवाव्या लागतील, कारण का सूरज जोशीकडनं झालेली चूक आता मात्र इथं ती महागात पडेल की काय, ज्या वैभवने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे। जरा जवळ आहे उद्या शेवटच्या बॉलसाठी कोण असेल चॅम्पियन, एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी आता मात्र 4 धावीची गरज आहे। दोन्ही संघ सज्ज आहेत, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला। ब्लॉक हॉल मध्ये बॉल आणि इथं चॅम्पियन पिंपलगर